हेलो फ्रेंड्स, मी शीतल मनोज पाटील। मी आज तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्याचं नाव आहे गव्हाची खीर। ती डेझर्ट म्हणून खाऊ शकतो आपण आणि ती स्पेशली मराठवाड्यातली पदार्थ आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला आधी दाखवते। त्यासाठी मी अख्खे गहू घेतलेले आहेत, गूळ, खोबरे, काजू, आपण विलायची टाकू शकतो किंवा पावडर करूनही टाकू शकतो, त्यानंतर बदाम आणि मनुका। आता हे गहू मी ना एका पातेल्यात घेऊन भिजत घालणार आहे। आणि ते आपण एक 10 मिनिटं भिजवून घ्यायचे आहे। आता हे मी पाण्यात भिजवलेले आहेत गहू। आपण एक वाटी गहू घेतलंय तर त्या प्रमाणातच एक वाटी गूळ घ्यायचा। कमी जास्त गोडाच्या प्रमाणाने आपण कमी जास्तही घेऊ शकतो। जसं गोड लागत असेल तर गोड घ्यायचं, तर कमी गोड लागत असेल तर कमी घ्यायचं। आणि एक मी 10 मिनिटांनी हे गहू काढून घेईल, पाणी निथळू देईल आणि निथळल्यानंतर ते मिक्सरमधनं मी एक बारीकसं काढेल, म्हणजे अर्धं कच्चं काढायचं आणि ते दाखवेलच मी तुम्हाला। आता हे गहू मी ना मिक्सरमधनं काढून घेतले। याची कन्सिस्टन्सी बघा, मी असे केलेले आहेत आणि थोडेसे पाकडून घेऊ शकता, नाही घेतले तरी चालतात। आणि ह्या कुकरमध्ये मी जेवढे एक वाटी गहू घेतले होते त्याच्या 5 पट पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं आहे। आता ते थोडंसं गरम झालेलं आहे तर त्यात मी आता हे गहू टाकणार, बारीक केलेले गहू। काही काही गव्हाला पाणी थोडं जास्त लागतं तर थोडंसं कमी जास्त तुम्ही बघून टाकू शकता। जर पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा ऍड केलं तरी चालेल। आता हे गहू मी यात टाकलेले आहे, त्यानंतर मी त्यात खोबऱ्याचे काप, मनुका, काजू, बदामाचे पण काप करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याच्यात गूळ नाही टाकणार सध्या। त्या कुकरमध्ये आपण सगळं सामान टाकले, त्याला मी झाकण लावणार आणि 5 शिट्ट्या होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती ठेवायचं, म्हणजे चांगली वाफ येऊ द्यायची। आणि त्यानंतर आपण गूळ ऍड करणार त्यामध्ये आणि वेलची पावडर वरून टाकणार। आता कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण एक झाकण उघडून घेऊ। आता मस्त शिजलेलं आहे ते, त्यात आपण आता गूळ ऍड करू। आपण मगाशी गूळ मोजून घेतलेला होता, गोड लागत असेल तर अजून टाकू शकतो आपण। आपण गूळ टाकलेला आहे, आता हलवून घेऊ आणि आपण थोडा वेळ परत एक 4 ते 5 मिनिटं गॅसवर परत ठेवून शिजू देऊ, म्हणजे एक जीव होईल आणि गुळाचाही गोडपणा चांगला उतरेल आतमध्ये। आता गूळ ऍड केलेला आहे, पूर्ण एक जीव झालाय। आता तुम्ही बघू शकता, गॅस बंद करून घ्या आणि बघू शकता कशी कन्सिस्टन्सी झालेली आहे। याच्यात थोडं पाणी कमी वाटलं तर तुम्ही गरम पाणी करून ऍड करू शकता, किंवा ज्याला आवडत असेल त्यांना दूध टाकून पण तुम्ही घेऊ शकता। आता मी प्लेटिंग करते, वेलची पूड राहिली आपली, आपण वेलची पूड टाकून घेऊ। डबल हे
आता तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. आपण यात आता वेलची पूड टाकूया आणि मी प्लेटिंग करायला घेते. ही खीर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा खायला खूप हेल्दी असते. जुन्या काळामध्ये मराठवाडा सोलापूर जिल्हा तिकडच्या भागात खास करून बनवली जाते. ही रेसिपी मला माझ्या आई आणि सासूबाई यांनी शिकवलेली आहे. ती खूपच हेल्दी आहे. तुम्ही एकदा करून बघा सगळे कशी वाटली ते पण सांगा. ही आहे गव्हाची खीर. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण द्या. थँक्यू.